साढ़ेसातशे वर्षापासून, साढ़ेसातशे वर्ष एवढ्यासाठी म्हणतो कारण त्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला, पंढरपूरला आला, तो गोकुळाहून आला, तो पुंडलिकरायासाठी आला, पण त्या पंढरपूर दुमदुमलं नव्हतं, आणि ते दुमदुमव पंढरपूर किंवा त्या भगवान परमात्म्याला आनंद साजरा व्हावा यासाठी माझ्या माऊलीने प्रतिज्ञा केली महाराज, माझ्या मणीची आवडी पंढरपूर आणि हिंगोली. पण त्या 725 वर्ष ज्याची प्रतीक्षा करत होतो आपण महाराज, त्याची काल प्रतीक्षा संपली. पुढच्या येणाऱ्या काळात हा वारकरी पायात न घालता सुद्धा गालीच्यावर चालत त्या पंढरपूरला जाणार आहे 250 किलोमीटर महाराज. त्या वारकऱ्याला ऊन लागणार नाही, वारा लागणार नाही, एवढी दक्षता ज्यांनी घेतली असेल त्यांना पंढरपूर कळालं महाराज, त्यांना वारकरी संप्रदाय कळाला, त्यांना तत्व कळालं महाराज. हे सांगायचं उद्देश की त्या वृत्ती आहे म्हणून संतांनी वर्णन केलं महाराज, सगळ्या संतांनी माझ्या ग्रंथाचं महाराज, ग्रंथाबद्दलच वर्णन चाललंय ना, सगळ्या संतांनी वर्णन केलं, ईश्वरानं केलं. काय सांगितलं ईश्वरानं? सोमके आपण सांगितलो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न आहो, म्हणून ज्ञानेश्वरीच ग्रंथ वाचला पाहिजे हा मूळ मुद्दा आहे. आणि मग ग्रंथाचं पारायण झाले पाहिजे. आजच्या काळात भागवत कथेमुळे ज्ञानेश्वरी पारायण होत नाहीत, आनंद एवढा सपकळ मामा वाटला की ज्ञानेश्वरी पारायण सोळा होतात महाराज, पण ते सगळं करत असताना एक लक्षात ठेवा, इथली प्रदक्षिणा मारा आणि जास्तीत जास्त संख्येनं आपण इथं त्या पारायणला बसण्याचं केलं पाहिजे. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपली तयार होईल वृत्ती महाराज, त्यावेळेलाच आपल्याला ती स्थिती प्राप्त होईल ज्याच्यासाठी संपूर्ण मानव जीव धडपडत असतो रात्रंदिवस. ज्या दोन शब्द आहेत महाराज, कोणते दोन शब्द आहेत? सर्व सुखाची आशा जन्मला, सर्व सुखाची आशा जन्मला, शरायक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा विन पावना, माया वेष्टिला जीव माझा, माझे सहित दे नदी कोणी, माझे सहित दे नदी कोणी, माया वेष्टिला जीव माझा, परत एकदा त्याशिवाय जमतच नाही. हा सप्त्याला आपल्या इथे 7 दिवस असतात नाही, रात्रभर झोपतच नाही, कीर्तन झालं की भजेतळ पकोडे कर सगळं चालूच असतं, कारण शेवटी लागतं ना हे सगळं. इतकं सोपं तुमची नाही सोय झाली तर मी बुलढाण्यावर पाठवतो, काळजी नका, पण म्हणा आज म्हटलं पाहिजे महाराज. या जीवाला फक्त दोनच दोन शब्दाचीच गरज आहे महाराज, सुख आणि ते सुख आपल्याला मिळत नाही, माझा दावा आहे महाराज, मिळत नाही. त्याचं कारण आहे ज्याच्याकडून सुख घ्यायचं तिथं वृत्ती आपली स्थिर होत नाही महाराज. आणि ती कुणाकडून घ्यायची महाराज? या जगात सुख देणारं कोण आहे? सुखवासे महाराज. आधी काय प्रमाण देत होते? हा दुसरं कुठं विशेष नाही ना महाराज,
जिथं वस्त सुख ते संत पाय, जिथं संत असतात तिथे ईश्वर असतो. सोडलं तुम्हाला कोणीतरी काय सांगितलं का? सतीश काहीतरी बोलला वाटतं, तू काहीतरी बोलला ना, म्हणून त्यांनी प्रमाणात प्रमाण बदल बोलले. बाबा सुखरूपय साधू जा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तू. भगवान पांडुरंग परमात्म्याकडं सगळं सुख ओतप्रोत भरलेलं सुख आहे महाराज, मग त्याचं स्थान कुठं आहे? विमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर. देखील मोकाशी चार भुज दासी, देखील मोकाशी चार भुज दासी. नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ काया ठाया, काही भोजन मागा. चला जाऊ काया ठाया, काही भोजन मागा. तर पंढरपूरचं वर्णन कमीच आहे महाराज. एका शब्दात सांगायचं झालं तर ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विदेवर देव कोणे, देवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा भी देवर देव कोठे. ऐसे हरिदास, ऐसे संत जन, 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 ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास.
सतीश महाराज जेवताना म्हणले जगन महाराजांनी आतापर्यंत 4-5 पुड्या फोडल्या, 7-8 धूम फोडले. विदर्भातला आबा आहे तो, आपल्या मराठवाड्यातला आबा आहे ना. किती महाराज ऐसा नाम घोष कुट देवपूर नगरीत महाराज गेले 3 दिवस चाललेला. किती सोहळा मी 2 दिवस पाहिलं तुमच्या याच्यावर युट्यूबवर. काल तर आमचे परमार्थप्रेमी मित्र की ज्यांनी अंधश्रद्धा कायद्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून या शासनाला नमावं लागलं, वारकरी संप्रदायाची ताकद दाखवली आम्ही म्हणून आज कीर्तन प्रवचन चालतात महाराज. मला वाटतं आपल्या गावात बी अशी थोडी अंधश्रद्धा दिसतीच जरा जरा कुठंतरी. हां, काही काही लोकांचं म्हणणं मला जरा थोडंसं ऐकायला मिळालं की सप्ताह सुरू झालं की त्या दिवशी काहीतरी मौत होती, याचं कारण शोधलं पाहिजे. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय कार्याची उत्पत्तीच होऊ शकत नाही, याचं कारण आहे महाराज. आज एवढा सुंदर सोहळा पाहिला महाराज, मी 12 गेलो. रोज अनेक सप्ते असतात, अनेक मोठे मोठे कार्यक्रम आम्ही स्वतः करतो महाराज. वारीला तर आपेगावला 2.5 लाख समाज असतो महाराज, वर्षातून 10 कार्यक्रम आपेगावला असतात. पण आनंद वाटला तिथं येतानाच असं सगळी ध्वजा पताका पाहिल्या. गावात गेल्यानंतर गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे हे सगळं वैभव पाहिलं. मग मी विचार केला महाराज, कारण जो परमार्थ करत असतो परमार्थ साधनाशी वाहून घेतलेला असतो, ईश्वरी कार्याशी वाहून घेतलेला असतो, थोडस समजत असतं. अंधश्रद्धा नाही बरं काय, नाही तर जाणता वेगळा असतो, नाही तर जाणता वेगळं सांगत असतो महाराज. इथं काहीतरी वेगळं चाललंय म्हणून ही आपत्ती येते असते महाराज. ते वेगळं चाललेलं तुम्हाला माहिती आहे, 7 दिवस एवढं तरी पाळा. मला वाटतं इथं वंजारी समाज जास्ती आहे. हा, हटकर आहे, वंजारी समाज आहे. इथं समाजाशी देणं घेणं नाही महाराज, कारण ईश्वराने किंवा संतांनी कुठला समाज घेऊन अवतार घेतला नाही. सर्व विश्व कल्याणासाठी ज्यांचा अवतार असतो त्यांना संत म्हणून. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. ईश्वराचा अवतार म्हणजे संतांचा असतो महाराज. मी तुम्हाला अभिष्ट वचन देतो या कार्यक्रमानिमित्त नारदांच्या गादीवरून. जी काय आपत्ती गेली अनेक वर्षापासून येते, मला वाटते किती वर्ष झाली, सरपंच पोलीस पाटील कुठे गेले, सरपंच आणि पोलीस पाटील, आणि पुढे कोणाला सरपंच व्हायचं असेल त्याने सप्त्यात राहिलं पाहिजे, तरच त्याला मतदान करा बरं काय. नाही जर सरपंच राहिला नसला ना, कोण वारे वारे आहेत ना कुठे, ए तुझा बंधू कुठे गेला, नाही ना दिसना ना कुठं, कितीची बॉडी आहे सरपंचाच्या बाजूने, किती आहेत, 9-9 आहेत का, सगळे फोडन मी रात्री जर इथं थांबलो. पक्का राजकारणी आहे मी, म्हणून तर महाराष्ट्र शासनाकडनं 55 कोटी रुपये आणले महाराज, महाराष्ट्रात कुठल्या संस्थांना मिळालेले नाही खरं. आणि असं तसं नेते ते मंत्री आमदार इथं पाया पड, तुला माझी गरज आहे मला तुझी गरज नाही, हे पाहायचं असेल आपेगावला एकदा, आणि आलंच पाहिजे आपेगावला. कारण त्या ज्ञानोबाराईंनी जसं महाराजांनी प्रमाण दिलं महाराज, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीने तिने लोके, ती संकल्पना आपल्या जीवनातलं सुख पाहिजे असेल तर तिथली माती कपाळाला लावा, तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही महाराज. हे अभिष्ट वचन आहे माझ्या. सांगायचा उद्देश आहे तुम्हाला की जी आपत्ती येते त्या आपत्तीचं कारण शोधलेलं आहे मी. 7 दिवस 8 दिवस गावात कुठेही मांसाहार होता कामा नाही, एवढं सांभाळा तुम्ही
आणि हे सांभाळल्यानंतर जर काय आपत्ती आली परमार्थ सोडून जाईन महाराज मी तुमच्यासाठी. हे शब्द आहेत, एवढं सांभाळा, 8 दिवस सांभाळा. आणि खऱ्या अर्थानं मांसाहार या शब्दाचा अर्थ लक्षात अजून अन्य मानवाला, जो जिभेनं पाणी पितो त्यानं मांसाहार करायचा, तोंडानं पाणी पिणारा मांसाहार करत नाही. 15 दिवस जरी गाय उपाशी राहिली समोर मांस टाकल्यानंतर खाणार नाही, 15 दिवस जरी सिंह वाघ उपाशी राहिला गवत टाकलं तरी खाणार नाही, ते त्याचं भक्ष्य आहे. आता आपण ठरवायचं आपण कोणत्यात आहोत, कळालं का? आपण कोणत्यात आहोत, जिभेनं पाणारे पाणी पिणाऱ्याच्यात आहोत का तोंडानं पाणी पिणाऱ्याच्यात आहोत हे आपण ठरवायचं. मग तेवढं पाळा महाराज, आणि त्याच्यासाठी ही वृत्ती स्थिर झाली पाहिजे. असा तो भगवान पांडुरंग परमात्मा. सुखरूपाय साधू जा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. काहीने मला शंका विचारली, सपकाळ महाराज म्हटले तुम्ही एवढं सांगता सगळं सुख आहे, किती वर्ष वारी करता पंढरपूरची? 67 पासून सुख मिळालं. तिथं गेलं, तिथनं सुख आल्यानंतर याचं कारणच कळलं ना, सुख नाही का? खचखचून भरलेलं सुख आहे महाराज. ते अखंड स्वरूपात का मिळत नाही महाराज? ज्याची वारी करतो तो कशासाठी थांबला हे लक्षात येत नाही महाराज. भाविकासाठी, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. फक्त तुमच्यासाठीच उभा आहे महाराज. आणि तो आला कोणासाठी महाराज? पुंडलिक रायासाठी. पुंडलिक राय काय करत होता? आई वडिलांची सेवा करत होता. आपले आई वडील कुठं काय करतात आणि आपण मात्र त्याची वारी करतो आणि सुखाची अपेक्षा करतो महाराज, कारण आपली वृत्ती कुठं आहे याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ती वृत्ती एका ठिकाणी स्थिर व्हावी यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणाचा देव बसे चित्ते. देव बसे चित्ते, देव बसे चित्ते, देव बसे चित्ते, देव बसे चित्ते.